रिगार्डिंग पंचायत फंक्शन मात्र चेक कर क्या तथा भरपूर इश्यूज आता जे वीडियो डिस्कस के अप्रूव कर सीडियो धन वीडियो पंचायती पंचायती डिस्कशन घर तथा मेन इश्यूज आसा इम्पोर्टंट इश्यूज एक तो जो हमें फेस जाता भूगें तो फोर्टनायट मिटींगे तुम्हें कैबीन लान आ सो फोर्टनायट मिटींगे भूगें को विलेजर ये तंका बसपा भाई बसचे पड़ता दार भाई बसचे पड़ता सो तेका लगन ती स्पेस बीन हाँ पे ती सारी कर ना हॉलान मिटींग घून मेमोरेंडम आसा सो मेमोरेंडम तेन के क्या डिफरंट गोय भरपूर पंचायती हो इशू फेस जो बिकॉज ऑफ फोर्टनायट मिटींग क्या आता अवेरनेस के उपरान लोग फोर्टनायट मिटींगे बसपा लगना ना हेजा बिल को फोर्टनायट मिटींगे बसना वेरी रेर सो एक सेकेंड थिंग कि पंचायतीचर जेना कंप्लेन घालता विलेजर कंप्लेन घालता सो भर कि पंचायत जे आमकां लोकांक जे कायद्या प्रमाण एक्शन घेवपाक जाय अकॉर्डिंग टू पंचायत राज एक्ट जायना रितीन एक्जिक्यूट जायना सो पंचायत राज एक्टाचो वायलेशन जाता सो तेजेर आता स्पेशली तुमचो जो पंचपाटचो जो इश्यू आसा जे इलिगल गोष्टी जाले ते स्लो स्लो ते काम करीत आसता आमी एवरी टायम वयता थंय व्हिडियो काडटा तुमकां ऑलरेडी कंप्लेन्स येयल्ले आहा सो ते जे तेजेर डेमोलिशन येवपाक जाय ना तुमी जी केस फायल करपाक जाय तेजेर ते पंचायतीच्या सायडीच्यान अजून मेरेन जाल्लेले ना त्या लेवलाचेर अजून थंयसर कन्स्ट्रक्शन चलता आनी अशे डिफरंट ऑलमोस्ट तीन बसतीच जाला मायग्रंट बसतीच तीन जाला कुर्तोरी सो दीस इज नॉट एक्सेप्टेबल एक्चुअली कित्याक सगळे इलिगल आसा आनी जर तुमी इलिगल जर पंचायत इलिगल करता जाल्यार सेपरेटली तुमकां रायट आसा की व्हिडियो तुमी तेंचे मिसयूज ऑफ पावर करता जाल्यार काम सारकें करना म्हणून तुमी रिपोर्ट दिवपाक जाय हें तुमच्या सायडीच्यान जायना सो हितून कितें आसा इलिगलिटी वाडता हांगा कायद्याचो आनी ह्या पंचायतीचो भंय म्हणटा तो कोणाक पडलो ना कित्याक कुर्तोरी एज वी नो आमी सगळे जाणा की बाबा हांगा शेतार लोक रोपी लोक आसा फार्मर्स आसा हें आसा गोंयकार टिकयल्ले एक गांव आसा पूण ह्या गांवांत जर अशें मायग्रंट जर बसतीच जावपाक लागले जाल्यार फाल्यां हांगा शेतांय उरचें ना कांय उरचें ना सगळ्यांचे पोल्युशन आमकां खावचें पडटा कित्याक तेंच्यांनी वयर डोंगराचेर सगळ्यांनी बांदला सो ते सगळे तेंचे व्हांवन खंय येतले शेतान येतले फाल्यां शेतकारांक जर शेत रोवपाक मेळना मागीर तो ट्रॅक्टर बोर्ड ना जाल्यार हार्वेस्टर दीट इट्स ऑफ नो यूज सो कुर्तोरीची आयडेंटिटी हें जाता न्हू सो आमी आयज हांगा येयला हे मेन इश्यूज जे आसा पळय हे दोन इश्यूज तुमचे आनी थंय गार्बेजाचे तशें सेम रोड रोडा सायडी गार्बेज उडयता न्यू गार्बेज आतां न्यू गार्बेजचे हे येयला ते लॉ येयला तो एक्ट येयला तो सांगला डिस्कस केला ओके सो तो इम्प्लिमेंटेशन जावपाक जाय बेगीन कित्याक हे जे जाता पळय जे फाल्यां हेचो मेजरली प्रोब्लम कितें आसा की सगळें पोल्युशन पावसान लीक जावन सगळें ते सकयल व्हांवन ते शेतानूच पावतले फायनली शेतानूच पावतले म्हणल्यार जे लोक हांगा शेत रोयतात जे गोंयांत थोडेच कॉन्स्टिट्युएंसी जावन गांव आसा जितून शेत रोयतात लोक हांगा तशे फार्मर्स आसात ते फार्मर्स जर फाल्यां ते जर जाले जाल्यार फाल्यां तेंकां शेत रोवपाक मेळचें ना ते शेत सोडटले आनी मागीर बिल्डर लॉबी विल टेक ओवर कळ्ळें सो अजय तेजेर आमी ते इलिगल बसतीचेर कंप्लेनी केला खूब कंप्लेनी येयला तेजेर मागीर तुमी इन्स्पेक्शन 181 मागीर 66 कितें करून एपेंड केला इलिगल खंयचे एकलाटी आनी जायती कन्स्ट्रक्शन जालां ती शेतां आसा पयलीं नोटीस गेलो आमी येयल्ले लास्ट प्रिवियस टर्म आमचो तो तेका उरलेले इन्स्पेक्शन केल्ले आमी हांगा इन्स्पेक्शन सो बट ते कंटिन्यू जायता न्यू प्रोजेक्ट न्यू कन्स्ट्रक्शन येयता आनी ग्रावंड प्लस टू ग्रावंड प्लस थ्री बी जातले आमकां खबर ना तिंगा सो इतली इतली फास्टसी कितकोन जाता विदाउट युअर कन्सेंट हाडलेले ते पत्र स्टार्ट जाले कोण रावपाक लागली ऑलरेडी बाबडे मिनी कारगील म्हणलो तू स्टे हांगलेले ऑलरेडी स्क्रॅप यार्ड गायला फूल आनी हे सायड रावपाक लागले लोक तेंकां कोतून कॉन्फर्मेशन दिलें
ते राहता येऊ शकत नाही आणि सेवे सगळं गटरा सोडलं हंगे वडा सोडला सपोर्ट करता जर तो इलिगल सपोर्ट करता तुमका फुल राईट आहे 113 सेवन पॉइंट सेवन असा त्याच्या अंडर तुम्ही जो पंच मेंबर सरपंच डेप्युटी सरपंच कोणी जर इलिगलिटीज प्रमोट करता तर तुमका स्टॉप करता नोटिसी काढपाक तुमचं राईट एक्झिक्यूट करपाक सेक्शन 47 अंडर बी जाल्यार तुम्ही त्याला पाचशे सांगता आमकाय कळ आता कृषी म्हणा आणि व्हिडिओ तुम्ही रिपोर्ट करा त्याच्या वेळीचे आम्ही सरपंच आहे मला पंच मेंबर आहे मला कोण डेप्युटी सरपंच कोण हा तेगीर मागीर पर्सिस्टंट रेमिस ऑफ ड्युटी मिसयूज ऑफ पॉवर सेक्शन 54 हेच्या अंडर डिस्क्वालिफिकेशन घालपाचे हा पण ते आम्ही घालतले पण हेजेर अंदर वॉचार कित्याक आता लास्ट दोन तसेच सांगले देड वर्षातून ही कंप्लेंट चालू असा तुमका जायला आम्ही जायला एक परत एक रिप्रेझेंटेशन दिलं खुंचे खुंचे पेंडिंग आहात आणि तर ते सेक्रेटरी वॉ सेक्रेटरी हा पहिली का दुसरा हा दुसरा आहे तुम्ही ते पाहिले असले पोहोचून असले मग तुमका झालं ते रेफरन्स लावून सगळं दिता आम्ही आणि बेगीच्या बेगीन एक पहिली इन्स्पेक्शन करून मागे ते जर इन्स्पेक्शन झाला जाल्यार विथ हे पुढे 66 स्टँडर्ड का डेमोलिशन काढपाक जाय तसं तुमका म्हणता की फर्स्ट फ्लोर सेकंड फ्लोर चालू जाता आम्ही सरपंचान आता सांगला की त्याला पंचायतीन काय परमिशन देऊ ना आमच्याकडे सगळं मिनिट्स बिनिट्स आम्हीच पळता मिनिट्स बिन सगळं पळला आणि तुम्ही परमिशन आहे काय ना सो इथून तुमचा रोल व्हेरी इम्पॉर्टंट कित्याक जर पॉईंट नंबर कोणतो त्या वाड्याला पॉईंट नंबर कोण सपोर्ट करता तर त्याच्यावर तुम्ही आम्ही आमचा रिपोर्ट जाय 7 दिवसात जर रिपोर्ट जाय की जेव्हा आम्ही कंप्लेंट केली आणि वॉर्डर आडयता वॉर्डर पुढे वाचपास गेला आमच्या मिटिंग असेल तर इन्स्पेक्शन करून तो सोडना त्याला तुम्ही 113 यूज करा रिपोर्ट व्हिडिओ करा मला पुढे तो रिपोर्ट याच्या भीत त्याला आम्ही पर्सिस्टंट रेमिस ऑफ ड्युटी मिसयूज ऑफ पॉवर सेक्शन 210 ए असा पण पॉईंट मेंबर डिस्क्वालिफाय करूं मेळटा तर ते आम्ही पेटिशन करता की ऑलरेडी आम्ही गोंय भर 5 सरपंच पॉईंट मेंबरचे डिस्क्वालिफिकेशन घातलेलं आसा असे केसी खूप असा ओके त्याला लागून हे तुम्ही सांगता आणि दुसरी गजाल म्हणल्यार येते येते रिसिप्ट घालतोय हे तुम्ही ग्रामसभाचे सॉरी पंचायत फोर्टनाईट मिनिट्स आणि ग्रामसभा मिनिट्स असता पण तुम्ही हे 330 रुपये घालता आता हे किती झाले ते त्याचे पहिली त्याने आरटीआयच्या मागून त्यांनी इन्फॉर्मेशन मिळल्या पण हे त्यांनी सर्टिफाईड कॉपी अड्रेस टू सरपंच आणि सेक्रेटरी केले सो सरपंचान त्या इश्यू केले सो इन केस त्यांनी आरटीआय जर मागले जाल्यार आम्ही दिता आशिल्लो ते करून पे कॉपी बरोबर ना आता 330 रुपया तुम्ही मागला न्हू तर आम्ही पेजे पळले पेजे काय ए फोर नॉर्मल पेज आहात व्हडले काय पेजे ना मिनिट्साचे पेज आणि हे मेमोरंडम तुमका दिला न्हू सेक्रेटरी सगळे इश्यूज मेन्शन झाले की हो इश्यू आमचा गोयभर फेस जाता आणि खुपशा सेक्रेटरी जागा जाऊन खुपशा सेक्रेटरी हो सेक्शन खबर ना सेक्शन 6 सब सेक्शन 7 असा तो ग्रामसभा सेक्शन हा पण सेक्शन 6 त्याच्या अंडर सब सेक्शन 7 हा तसं किती बरेला की एव्हरी विलेजर ग्रामसभा मेंबर ग्रामसभा मेंबरचे विलेजर सरपंच त्यांना कोणी जाऊ त्याचा राईट असा गावचं डेव्हलपमेंट आणि ग्रामसभा मिनिट्स आणि फोर्टनाईट मिनिट्स मागपाचे सर्टिफाईड कॉपी त्याला राईट असा ओके ओके फोन हे तिन्ही त्याला मागपाचे राईट असा सर्टिफाईड ट्रू कॉपी सर्टिफाईड ट्रू कॉपी राईट असा आणि पण तुम्ही आता आता किती पंचायत दुसरे किती करता की 2 रुपये लावून आरटीआयच्या कायद्या नंतर ते सर्टिफाईड कॉपी त्याला लावून देतात आरटीआय कायदो केन्ना आयल्लो सिक्युरिटी केन्ना आयल्लो 2005 पंचायत राज केन्ना 1994 पण 1994 आणि 2005 पण फुकट कायदोच ना चार्ज करपाक 1 रुपया 2 रुपये आसलो ना आणि ते पैसे घेऊन आणि खंयच करू ना सो हो ते तू करतोच मग त्याचं राईट असा यू कॅनॉट डिस्क्राईब हिज हर राईट कळ्ळें न्ही त्यांनी ते मिटिंगेक बसला ते ग्रामसभेक बसला ते ना जाल्यार फोर्टनाईट मिटींग ते मिनिट्स मागता ते तुम्ही तर चार्ज कसं करू शकता पैसे तसं खंयसरच करू ना चार्ज करू युनिट जे सेक्शन आता बघू जर वाच आता सेक्शन 6 का सेक्शन 7 बघू का सगळं अरे आता माझ्याकडे आम्ही घेऊनच पाहतो ना वाचा एनी मेंबर ऑफ ग्रामसभा शाल हॅव राईट टू ऑब्टेन इन्फॉर्मेशन रिलेटेड डेव्हलपमेंट वर्क अंडरटेकन बाय द पंचायत एज वेल एज सर्टिफाईड कॉपीज ऑफ प्रोसिडिंग ऑफ मिटिंग ऑफ पंचायत अँड ग्रामसभा एनी मेंबर ऑफ ग्रामसभा शी इज अ वोटर ऑफ कुर्तोरी पंचायत तेका राईट असा आमचा खंयसरच बरं ना की पैसे जावपाक जाय 300 सो हे तुम्ही आमचं एक्सटोर्शन कसे केला कोणी हे पैसे 300 रुपये लागले ते 10 रुपये एक पेज केला तुम्ही
रिफंड इज सेपरेट इश्यू बट वो दिस इज लाइक एक्सटॉर्शन ना डायरेक्ट ऑन वर्ड बेसिस तुम्ही केला समजून मला का सरपंच काय टाइम घेणार आहे हालत तो चालू मिनिट्स आहे नो पंचायत सेक्रेटरी बजेट पण पैसे घेतला मला 300 रुपये दिन म्हणून तो म्हणते सरपंच बाकीचे पंचायती किती करतात त्याकाच लागून 50,000 1,00,000 बजेटात प्रोव्हिजन करतात ठीक आहे जेरॉक्स कॉपी प्रिंटिंग स्टेशनरी तो हेड असता बदल तुम्ही प्रोव्हिजन करून असताले तुम्ही तो पैसा आमचाच पैसा तो तुमचा सरकार देता तुम्ही वन एक्स्ट्रा आणि ॲडिशनल किराय देता दिस इज एक्सटॉर्शन हे तुम्ही करून घेणार काय ना 350 ऑन वॉट बेसिस तुम्ही घेतला 10 रुपया 10.5 रुपया तुम्ही चार्ज केला किती पेजी तुम्हाला धाकटे पेजी 4 पेजी ना लीगल साइज ना ते मैक्सिमम 25 रुपये लायता सो दिस इज नॉट मॅप ऑल्सो तुम्ही रॉंग केला सो हे एकदा आमका क्लॅरिफिकेशन जाय आणि पोय कसं किती करपा जाय ना हे म्हणजे पुढे किती मिनिट्स आमचे भुरगे कंटिन्युअसली बसतले एव्हरी 49 मिनिट बसतले सो एव्हरी 15 दिवसांनी तो आमका 300 रुपये लायचे पडटले ते रॉंग न्हू त्यापेक्षा तुम्ही किती करा हे मिनिट्स तुम्ही वेबसाईटवर घालपा जाय ऑलरेडी तुमका डिओपचे डायरेक्शन येला आता मी आउटसोर्स केला तुम्ही आउटसोर्स केला आम्ही तुमची वेबसाईट पहिले तिघे बजेट तुमचे ना तुमचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिपोर्ट ते घेत ना तुमचे GPDP प्लॅन ते घेत ना तुमचे युटिलायझेशन सर्टिफिकेट दिसून ना तुमचे ऑल रिपोर्ट सगळे आता अपडेट करतो कोटल्यान की आमका तसं असं हांगा फोटो लायला पण तसे थंयसर तुम्ही फोटोच घालतले ते नाका आमका सो म्हणून आम्ही आणि एक सरपंच सांगता आणि SNB वर क्वेश्चन मारलो आम्ही की कुर्तोरी पंचायतींची वेबसाईट असा का ना ते आम्ही विचारलेले असा म्हणून अपडेट असा का ना आमचा आन्सर मिळणार नो आणि खंयच्या कायद्या अंडर सरपंच तर हायकोर्ट डायरेक्शन जर स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन डायरेक्शन फॉलो करना जाल्यार सरपंच इज लायबल टू डिस्क्वालिफाय यस म्हटला आणि त्यांनी सेक्शन कोट केला तर सेक्शन 50 सबसेक्शन 4 विच इज पर्सिस्टंट रेमिस ऑफ ड्युटीज ते तुमका खबर हा सारखे म्हणा सो हायकोर्टचे डायरेक्शन असा DOPचे तुमका डायरेक्शन असा स्टेट इन्फॉर्मेशन तुमचे ऑर्डर असा जे जे इन्फॉर्मेशन RTIच्या अंडर येता पब्लिक डोमेन इन्फॉर्मेशन असा ते तुम्ही वेबसाईटवर घालपा जाय वेबसाईटवर घातले आम्ही तुका ॲप्लिकेशन करना तुमचं काम सेव ऑटोमॅटिक सगळे जाता न्हू आमकां ॲक्च्युली बसपाची सुद्धा गरज ना 49 मिनिट्स तुम्ही जर वेबसाईट सगळे घालता जाल्यार आमकां जाय तर आम्ही हे करता नॉट ओनली दीज मिनिट्स ग्रामसभेचे मिनिट्स नोटीस सगळे कॅमेरा कोटेशन सगळे येवपाक जाय येवपाक जाय पंच भटचो जो इश्यू असा पंच भटचो जो इश्यू असा पण ते आणि बाकीचे जे दोन तुमचे जे आणि दुसरे मायग्रंट बसतील झाला हे बसतीस ना जाल्यार कितें घरा जर तुमकां डॅमोलिश करपाक जेन्ना न्हू प्लीज रिमूव दीस हे ग्लिम्सीस ऑफ कुर्तोरी हा पळय काड हांगा ते बसतीचे फोटो घाल आमी दिता तुमकां ड्रोन शूट वी हॅव ड्रोन शूट बरें घाल हा न्यू कुर्तोरी म्हणून ग्लिम्सीस ऑफ न्यू कुर्तोरी म्हणून वी आर रिबिल्डींग वी आर रिप्लेनिंग कुर्तोरी म्हणून हे नाका शेतां बी नाका कांय नाका वील पूट गार्बेज वील पूट बसतीस हा मायग्रंट्सांचे हे आहा इलिगलिटी आहा ते घालया हांगा हांगा दाखयतात तुमी बरें हे लायक दीस इज लायक मोदी हा दाखयता बरें फाटल्यान कांय ना सेम लायक देट आनी जर तुमी हे करिना यू बी रेडी इतलें सांगता डिस्क्वॉलिफिकेशन घेवपाक रेडी राव वी आर नॉट एनी अदर पॉलिटिकल पार्टी लायक काँग्रेस ऑर BJP हा हेंय सांगता वी आर नॉट हे इंडपेंडंट जे BJP वांगडा वयतले आनी खंय हे नाचतले म्हणून वी आर डॅम सिरियस अबावट दीस सो आयज आमी येयला तुमकां इतल्या लोक सेक्रेटरी तुमकां दाखयता हांव ते हे दाखयता तुमकां की तुमकां ते खबर ना
आणि ते येचेना अप्लाय करता सध्या त्याच्या लोक येचेना अप्लाय करता केला असतले केला इन्स्पेक्शन कन्स्ट्रक्शन स्टार्ट झाली ती बंद झाली तू आलो तरी दोन फ्लो डिपार्टमेंट आहे खूप फ्लोर खूप ग्राउंड फ्लोर दोन फ्लोर पंधरा दिवस झाले खूप पंचायतीन डिस्कस केला आमका सांगलाय येला म्हणून तिथून किती किती इश्यूज मेन्शन केला ते ऑलमोस्ट सगळे हा की आमका रिप्लाय येला डिओपींच्यान म्हणून आणि आम्ही किती गेले आम्ही गोंयभर पहिला की पंचायत सामके एज पर पंचायत राजाक फॉलो करिना हांगा पंचायती सरपंचाकूय पंचायत राजाक खबर ना आणि सेक्रेटरीकूय खबर ना सो विदाउट नोईंग द हे एक्ट ऑर रूल्स आम्ही खुर्चेर बसला आणि ऍडमिनिस्ट्रेशन चलयता हे सो दॅट इज नॉट फेअर तुम्ही आमका लोकलांक जस्टीस कसे करतले जस्टीस कसे दितले इट इज इम्पॉसिबल नो सांग नो हे चालू आम्ही सेकंडली तुमचे डेमोलिशन ऑफ स्क्रॅप यार्ड जर स्क्रॅप यार्ड आले खंयचे सेक्शन लावपाक जाय किती करपाक जाय ते आम्ही भीतर ब्रीफ केल्या इज नॉट की तुम्ही तुमची तकली लायतले आणि घालतले मागीर ते स्टे वयतले तसले आसपाक जायना आणि ते आम्ही फेस केला म्हणून खंयचे सेक्शन लावपाक जाय ते पासून बरयले ओके मागीर तुझी अजेंडा ऑफ ग्रामसभा लोक ग्रामसभेन तुमच्या तुम्ही पोवपाक जाय तो चार जे ग्रामसभा असा तुमचा अजेंडा तुम्ही फिक्स करता काय ना लोकांक टायम दिता काय ना प्रपोजल्स घालपाक त्यांची प्रपोजल सारखी डिस्कस करता काय ना ते हा भीतर मागीर इलिगेलिटीज ऑफ मेंबर्स रिपोर्ट पंचायत सेक्रेटरी तुम्ही रिपोर्ट करपाक जाय ते मेन्शन केल्ले सो इट इज युअर ड्युटी हे जे इश्यूज हा पळय ते जर सारखे करिना जाल्यार नाल्यार फाल्यां आम्ही तुमचेर कंप्लेन घालतले विजिलन्सान तुमच्या अगेन्स्ट वयतले कित्याक तुम्ही सगळे पळयता म्हणून नाल्यार तुम्ही सपोर्ट करता काय जाल्यार उगी रावता म्हटल्यार इनडायरेक्टली करता ना तें पळोवपाचे ना यू डायरेक्टली फायल कंप्लेन अगेन्स्ट यू हा मागीर ऑब्जर्व फॉर द रिपोर्ट ऑफ ग्रामसभा तो ग्रामसभेचो रिपोर्ट तुम्ही सारको दिना मागीर रिकवरी ऑफ अरियर ऑफ टॅक्स भरपूरशे टॅक्स पंचायतीक येयना शॉपां आसतली नाल्यार धंदे आसतले कितलेशेच मायग्रंटर इलिगलूच चलयतात तेंचे कोण टॅक्स ना तेंचे रजिस्ट्रेशन ना फायनान्शियल स्टेटमेंट तुमचे मागीर इलिगलिटीज बाय मेंबर्स मागीर हे व्हिडिओ रिकॉर्डिंग ऑफ ग्रामसभा मागीर डिले इन फर्निशिंग मिनिट्स आता तेका काय मिनिट्स जे पंचायतीचेर वेबसायटीचेर येवपाक जाय वेबसायटीचेर येयना मागीर लोकांक भुरग्यांक येवन मागचे पडटा आनी तुमची पंचायत काय डे नायट चालू नासता भुरग्यांक लीव घेवन कामार कामावयल्यान रावन हांगा येवन लॅटर करचे पडटा ते व्हरपाक येवचे पडटा सो हे कितें हा पळय हे सगळ्या हेचेर आमी तुमकां केल्ले मुद्दा आमी डिस्कस करा नेक्स्ट फोर्टनायट मिटींग प्लीज डिस्कस दीस आनी आमच्या सायडीच्यान तुमकां आतां जे आमी डिस्कस केला आमी ऑफिशियल तुमकां लॅटरूय करतले त्या लॅटराचेर तुमी एक्शन घेवपाक जाय जर घेयना जाल्यार बी रेडी फॉर डिस्कॉलिफिकेशन पेटिशन 100% आमी उगी रावपाचे ना मागीर कोणूय तुमचेर हात दवरलेलो आसूं वी डोंट केअर लिटरेट डोंट केअर कित्याक आतां दोन तीन वर्सां जाल्यार आमी ते कारगील 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 करून पंचभटाचे नांव पासून कारगील पडलेले लोकांक दुखता थंय कुर्तोरीच्या लोकांक दुखता हांगा तुमी बरें दाखयला कुर्तोरी हे काय उरलेलें ना आतां बस्ती जायत आसा तीन बस्ती वन विलेज इलिगल बस्ती सरपंच आतां सांगता आमी परमिशन दिवंक ना म्हणून बट डेमोलिशन ऑर्डर आज नॉट पास सो हें कितें तूं सांगता परमिशन दिवंक ना डेमोलिशन ऑर्डरूय पास करिना म्हणल्यार यू आर प्रोटेक्टींग देम तू गॉड फादर जाऊ त्याचो आणि तुझं गॉड फादर आम्ही डोंट नो पोईज ओके सो प्लीज टेक दीस सिरियसली सेक्रेटरी तुमकां सांगता कित्याक तुम्ही हांगा गव्हर्मेंट स्टाफ आसा ओके आनी तुमकां हे आसा आमी तेका लेटर करतले तूं तो जर काम सारखे करिना यू हॅव टू रिपोर्ट आनी जर तूं करिना जाल्यार वील गो इन विजिलन्स डिपार्टमेंट ओके आमच्या फॉर्म चार्ज